दुसऱ्या परिच्छेदात घेऊन येतो. एकदा पृथ्वीराज स्वराज्ये भ्रमणम अकरोत, आणि एकदा स्वतः पृथ्वीराजा हा आपल्याच स्वप्रदेशामध्ये फेरफटका मारू लागला होता, फिरण्यासाठी गेला. आता स्वतःच्या राज्यात काय चालू आहे काय नाही हे पाहण्यासाठी तो गेला. भ्रमण समये तेन दृष्टम यत प्रजा अतीव कृशा अशक्ता च, तेव्हा फिरते वेळी त्यानं पाहिलं की आपली प्रजा भ्रमण समये फिरते वेळी सप्तमी विभक्तीचं रूप आलं. तेन दृष्टम त्याने पाहिलं यत की प्रजा अतीव कृशा, की आपली प्रजा अतिशय क्रूश आहे दुबळी आहे. अशक्ताहाच अशक्त आणि अशक्त देखील आहे. हे राजाला केव्हा समजलं? फिरते वेळी समजलं की आपली प्रजा अतिशय दुर्बळ आहे अशक्त आहे. त्यावर पुन्हा तो काय म्हणतोय पहा, किंवा त्याच्या पुढच्या वाक्यात सांगतायत, ताहा प्रजा हा पशुवत जीवंती, आणि ती प्रजा पशुवत, पशु म्हणजे प्राणी, प्राण्याप्रमाणे जगत आहे, पशुप्रमाणे जीवन जगत आहे. प्रजा हा पशुवत जीवंती, आणि ती आपलीच प्रजा जी आहे हे पशुवत प्राण्याप्रमाणे जीवन जगते. निकृष्ट अन्नम खादंती, अतिशय निकृष्ट दर्जाचं अन्न खाते. आता निकृष्ट दर्जाचं अन्न म्हणजे काय? अतिशय खराब अन्न आहे, हीन दर्जाचं अन्न म्हणूया त्याला, खराब म्हणल्यापेक्षा. ही प्रजा अतिशय हीन दर्जाचं अन्न खात आहे. तद दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः, आणि ते पाहून राजा मात्र काळजीमध्ये मग्न झाला, विचार करू लागला. चिंताकुलः जातः, तो काळजी करू लागला, चिंता करू लागला. तदा पुरोहितः अवदत, तेव्हा राजासोबत असलेला जो पुरोहित आहे तो म्हणाला, काय म्हणाला पहा, हे राजन धनधान्यादी सर्वं वस्तुं जातं वसुंधरायाः उदरे एव वर्ततः. हे राजन, अरे राजा, किंवा ओ राजे, संबोधन विभक्तीचं रूप आहे. धनधान्य वस्तुतः म्हणजे आपल्या पृथ्वीवरती असणारे सर्व धन धान्य इत्यादी ज्या काही सर्व गोष्टी आहेत, वस्तुतः म्हणजे वास्तविक पाहता, वसुंधरायाहा उदर एव वर्तते, हे आपल्या पृथ्वीच्या म्हणजे भूमीच्याच पोटामध्ये आहे, उदरामध्ये आहे. तत प्राप्तुम यतस्व, आणि ते प्राप्त करण्यासाठी, प्राप्तुम पुन्हा एक तुमंतव्य आलं, जसं वरच्या परिच्छेदामध्ये गातुम आलं होतं, अगदी त्या पद्धतीतून प्राप्तुम प्राप्त करण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी यतस्व प्रयत्न कर. हा झाला दुसरा परिच्छेद. आता पाहूयात आपण पुढच्या परिच्छेदात काय येतं. तदा पृथुभूपेन तदर्थम धनुहु सज्जीकृतम, तेव्हा लगेचच या पृथुराजाने धनुष्यबाण सज्ज केला, हातामध्ये धनुष्यबाण घेतला, सज्ज झाला, तयार झाला. तदा भूमीही स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदत च, आणि त्याच वेळी जेव्हा तो धनुष्यबाण तयार केलेला होता, तयार करून थांबलेला आहे, आणि तो जमिनीमध्ये मारणार होता की धन धान्य कसं प्राप्त होत नाही आपल्या प्रजेसाठी पाहण्याकरिता, तितक्यात त्याच भूमीतून एक देवी प्रकट झाली, आणि ती देवी भूमाता. ही देवी स्त्री रूप धारण करून प्रकट झालेली आहे, आणि त्या देवीनं त्या राजाला काय म्हटलं पहा, प्रकटिता अभवत अवदत च, प्रकट होऊन प्रकट झाली आणि म्हणाली. काय म्हणाली हे पुढच्या वाक्यात आहे. आता हे राजेंद्र तव पिता दुःशासक वेनराज राजधर्मस्य पालनम न अकरोत. अरे राजा, राजेंद्र श्रेष्ठ राजा आहे, तुझे वडील
वेन भूपती म्हणजे वेन राजा यांनी राजधर्माचं पालन केलं नाही। हा वाईट विचारसरणीचा होता, दुःशासक, चांगलं शासन त्यांनी केलेलं नाही। म्हणून काय झालं पहा, सर्व हे जे काही गोष्टी आहेत हे जाणून देण्यासाठी ती प्रकट झालेली आहे। तुझा पिता वेन राजा हा चांगला शासन करता नव्हता याची जाणीव करून दिली। आणि मग काय सांगते पहा, राजधर्माचं पालन त्यानं केलेलं नाही। तव पिताचं वर्णन झालं, तदा तेव्हा मया चोर लुंठक भयात धन धान्य पुष्प फलानी मम उदरे निहितानी। तेव्हा मी तदा मया तेव्हा मी चोर लुंठक भयात, चोर लुंठक चोरांपासून आणि लुटारूंच्या भीतींपासून किंवा भीतीमुळे, चोरांच्या आणि लुटारूंच्या भीतीमुळे धन धान्य पुष्प फलानी, धन धान्य फुले आणि सर्व काही फळे मी माझ्या उदरामध्ये समाविष्ट करून घेतली, माझ्या पोटामध्ये मी समाविष्ट करून घेतली। त्वं तु प्रजाहित दक्ष हर्णूपः, त्वं तु तू तर प्रजाहित दक्ष हर्णूपः, तू तर प्रजेचं हित करण्यामध्ये तत्पर असलेला, ऋणूपः म्हणजे राजा, तू तर प्रजेचं हित करण्यामध्ये कल्याण करण्यामध्ये तत्पर असलेला राजा आहेस। यदि त्वं प्रयत्नेन कृषी कार्यम करोशी तरही अहम प्रसन्ना भविष्यामी। जर तू प्रयत्नाने शेतीचं कार्य केलास तर मी आनंदित होईन आणि प्रसन्न देखील होईन। काय म्हणतात पहा, जर तू यदि त्वम, जर तू प्रयत्नेन कृषी कार्यम, प्रयत्नपूर्वक शेतीच्या कार्याला किंवा शेतीचं कार्य करोशी करशील तर ही तर अहम प्रसन्ना भविष्यामी, मी प्रसन्न होईन। अतः धनुः त्यज, म्हणूनच तू आता हे धनुष्यबाण सोड किंवा त्याचा त्याग कर। खनित्राणी हलान कुद्दलकान लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैहि सह कृषी कार्यम कुरु। पुढचं वाक्य किती सुंदर सांगितलंय भूमातेनं बघा। खनित्राणी खनन्याची हत्यारी, हलान नांगर, कुद्दलकान कुदळ आणि लवित्राणी म्हणजे विळे, चार हत्यारांची नावं सांगितले। अजून एकदा सांगतो, मराठीतून सांगतो, खनन्याची हत्यार, त्याचबरोबर नांगर, त्याच्यानंतर कुदळ आणि त्याच्यानंतर विळे, अशा प्रकारचे हत्यार हस्ते गृहीत्वा हातामध्ये घेऊन, गृहीत्वा घेऊन त्वांतव्याचं रूप आहे, जसं वर दृष्ट्वा आलं तसं आता इथं गृहीत्वा आलं, हातामध्ये घेऊन प्रजाजनैही सह म्हणजेच तू तुझ्या प्रजेच्या लोकांसोबत कृषी कार्यम करू, शेतीचं कार्य कर।